सह्याद्रीच्या डोंगररांगांनी नटलेला आपला महाराष्ट्र आणि या डोंगररांगांची ओळख करून देणारे आपले शिवाजी महाराज। तर मित्रांनो, आज आपण चाललोय अशा गडावर जिथे तानाजी मालुसरेंसारख्या धैर्यवान मावळ्यांनी प्राणाची पर्वा न करता गड जिंकला। तो गड म्हणजे किल्ले कोंढाणा, म्हणजेच आत्ताचा किल्ले सिंहगड। पहाटे 6 वाजता जाण्याचा आमचा बेत होता, परंतु आमचे मेंबर्स एवढे लवकर आवरतात की आम्हाला जायला 9 वाजले। आम्ही पटकन आमची स्कूटी काढली व कात्रजच्या जवळ येऊन सिंहगडला रवाना झालो। साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्री सपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे। सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या बुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे सिंहगड म्हणजेच कोंढाणा किल्ल्यावरती व आपल्या सोबत आज आमच्या 2 भगिनी प्राजक्ता मोहिते व नम्रता मोहिते ह्या आलेल्या आहेत। तर आम्ही आज सिंहगड किल्ला पूर्ण फिरणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे। किल्ला सर करायला चालू केल्यानंतर 5 मिनिटावर भले मोठे 3 दरवाजे लागतात, त्यातील 3रा दरवाजा हा यादवकालीन आहे। महादरवाजातून पुढे आल्यानंतर डाव्या साइडला आपल्याला घोड्याची पागा दिसते, ती आपल्याला अगदी लेणीसारखी दिसते। काही आख्यायिकामध्ये लिहिलेलं आहे येथे ऋषी मुनींचा वास होता।
सिंहगडावरती दरवाजातून आत आल्यानंतर काही क्षणातच असा तुम्हाला एक मनमोहक असा नजारा दिसेल। तर आपल्या सोबत आज आलेल्या व्यक्ती कशा विंचरतात बघा, व कॅमेरा आल्यानंतर कशा दोघी पण अशा स्टॅच्यू मध्ये उभा राहिलेल्या आहेत, तर त्या थकलेल्या असं वाटत नाहीत पण थकल्यात। आपल्याला टिळक बंगला दिसतो। रामलाल नंदाराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत। 1915 साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली। राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमट दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी। मोगली फौजेला सतत 11 वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी सिंहगडावर निधन झाले। जरा पुढे आल्यानंतर आपल्याला तानाजी कडा येथून अविस्मरणीय असे दृश्य आपल्याला नजरेस दिसते। पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुक आपल्याला येथून पाहावयास मिळतो। धकाधकीच्या जीवनात विसरत चाललेला इतिहास पुन्हा जीवन ठेवण्यासाठी व अनुभवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या। धन्यवाद।